बाब अशी की तो नाला बंद केला, त्याला नाला बंद करणं हा सिम्पल त्या ठिकाणी मॅटर होता, परंतु कुठल्या त्या शाण्या अधिकाऱ्यानं तिथं क्यूएस बांधण्याचं त्या ठिकाणी प्रयोजन केलं, क्यूएस बांधले. माझ्या दृष्टिकोन त्याला स्टँडिंगमध्ये मान्यता नाही, जनरल टेंडरमध्ये त्याचा उल्लेख नाही. मग असे क्यूएस बांधले ते आज न वितरित झाले, कसले दरवाजे तुटले फुटले, तिथे गर्दुले व्यसनाधीन माणसं त्या गोष्टीचा वापर करत आहेत, तर हे बाब पूर्ण तपासा का त्या ठिकाणी टेंडरमध्ये ते क्यूएस बांधण्याचं का प्रयोजन होतं का नव्हतं, तर कोणी ते का केलं, त्यावर जबाबदार अधिकारी कोण, आणि मग खर्च झाला ते खर्च कोणाच्या खिशातून, आणि जे रिटायर्ड झाले असतील तरी माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्यापासून वसूल करून घ्या. म्हणजे ह्याच्या पुढे जनतेच्या पैशाचा अशा प्रकारचा गैरवापर मनमानी पद्धतीने कोणी करणार नाही अशा प्रकारचा मेसेज पोहोचेल. आणि मी माननीय आयुक्तांना सांगितलं की पुढच्या वेळेला ज्याला मी येईन त्या बाब त्यावेळेला मला ह्या क्यूएसच्या बाबतीत तुम्ही काय इन्क्वायरी केली, त्याच्यातून काय निष्पन्न झालं याची माहिती मला तुम्ही द्या, अशा प्रकारची मी त्यांना मागणीच केलेली आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये माझा मेसेज कोण अधिकारी मला माहीत नाही, त्याला अधिकाऱ्याला सजा त्याला व्हावी माझा उद्देश नाही, परंतु अशा प्रकारचा मेसेज पोहोचला पाहिजे की ही महापालिका ही कोणाच्या एकट्याच्या बापाची नाही, दिस बिलॉंग टू पब्लिक. कोणी एकटं येतं, कोण अधिकारी असेल पदाधिकारी असेल, हा मनमानी पद्धतीने इथं निर्णय घेऊ शकत नाही, आणि घेतला निर्णय तो जर जनतेच्या हिताचा नसेल तर त्या माणसाकडून ते पैसे वसूल केले पाहिजेत, आणि हा माझा आग्रह आहे.